पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सज्ज असेल आपत्तीवेळी तातडीनं मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी स्थानिक स्तरावरील आठशे तरुण तरून तरुणींना प्रशिक्षण देण्यात आलंय शिवाय सतरा यांत्रिकी बोटी वीस रबर बोटी प्रत्येकी एकशे पन्नास लाईफ जॅकेट आणि लाईफ रिम शंभर फ्लोटिंग रोप वॉकी टॉकी इमर्जन्सी लाईट उपलब्ध आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद यांनी दिली मध्ये प्रचंड पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसला होता गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी संभाव्य पूरु सा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं चोख नियोजन केल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संघपाळ यांनी दिली येणाऱ्या पावसाळ्याचा विचार करता आपण आपल्या ताफ्यामध्ये असलेल्या सेवा साधनांमध्ये साधन सामुग्रीमध्ये वाढ केलेली आहे या वर्षी यावर्षी आपल्या जिल्हा प्रशासनासोबत असलेल्या सतरा बोटी त्याचबरोबर दीडशे लाईफ जॅकेट दीडशे लाईफ रिंग फ्लोटिंग रोप इमर्जन्सी लाईट काही हॅमर ॲक्स अँकर अशा पद्धतीचं बरंचसं साहित्य जे आपल्याकडे उपलब्ध आहे या ताफ्यामध्ये आपण आणखी किमान वीस इन्फ्लेटेबल रबर मोटरबोट आपल्या जिल्हा प्रशासनाकडे आपण यावर्षी घेतो आहेत की जेणेकरून साखी जर परिस्थिती निर्माण झाली तर लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली तर आपल्याकडे पुरेशी साधनं उपलब्ध असतील त्याचबरोबर या बोटींना लागणारं जे मशीन आहे लाईफ जॅकेट आहे लाईफ रिंग आहे दोरखंड आहेत असे वेगवेगळ्या साहित्याचा पण प्रोक्युअरमेंट प्रोसेस आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे त्याशिवाय तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आले नऊ स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून आठशे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून पुराच्या पाण्यात बोट किंवा तराफा कसा चालवायचा पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर कसं काढायचं याबाबतचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलं त्याशिवाय तातडीच्या वेळी स्ट्रेचर बनवणं दोरखंडाच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन याबद्दलचंही प्रशिक्षण देण्यात आलं नऊ स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून आठशे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून पुराच्या पाण्यात बोट किंवा तराफा कसा चालवायचा पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर कसं काढायचं याबाबतचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलं त्याशिवाय तातडीच्या वेळी स्ट्रेचर बनवणं दोरखंडाच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन याबद्दलचंही प्रशिक्षण देण्यात आलंय अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज असते अशावेळी आपदा मित्र आणि आपदा सखी त्यांच्या मदतीला धावून जातील मदत कार्य बचाव कार्य प्रथमोपचार आणि जखमींना उपचारासाठी तातडीनं रवाना करण्याबाबतचं प्रशिक्षण देण्यात आलंय आहे पूरबाधित गावांसाठी तीन महिन्यांचं धान्य आणि औषधोपचाराचं साहित्य देण्यात आलंय असंही संघपाळ यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षात एक शून्य सात सात हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे